नमस्कार, मी शुभ्रा। कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलेच पाहिजे, तर छानपैकी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूयात। तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की मी आहे रत्नागिरीमध्ये, आता आमच्या गावी म्हणजे संगमेश्वरमध्ये, आणि संगमेश्वरमध्ये देवरुख हे आमचं गाव आहे। तर आता गाव म्हटलं तर आपल्याला सगळीकडे प्रवास करण्यासाठी मुख्य आणि मेन साधन म्हणजे आपली एसटी, आणि एसटी म्हणजेच आपली कोकणची लाल परी। तर आपण सगळीकडे जर आपल्याला प्रवास करायचा असेल गावी कोकणामध्ये, तर आपण एसटीने प्रवास करतो। म्हणजे कोकणामध्ये जसं नाही, तर गावोगावी जिथे आपल्याला प्रवास करायचा असतो, तर आपण एसटीने सगळीकडे प्रवास करतो। तर आज आपण देवरुखचा एसटी डेपो पाहूया। तिथे छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या गावातून गाड्या येतात तिथे आणि वेगवेगळ्या गावात जाण्यासाठी तिथून गाड्या सुटतात। तर ती सगळी पाहण्याची एक खूप मजा वेगळी आहे। तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमधून आज अनुभवूयात। म्हणजे आज थोडक्यात सांगायचं तर मी आज तुम्हाला देवरुखचा एसटी डेपो दाखवणार। तर आज आपण बघूयात की कोणत्या कोणत्या गावामध्ये तिथून गाड्या सुटतात, किंवा कोणत्या कोणत्या गावामधून एसटी डेपोमध्ये गाड्या येतात, गाड्यांचे टायमिंग काय आहेत, किंवा त्या एसटी डेपोमध्ये अजून कोणकोणती छान छान दुकानं आहेत, किती गर्दी असते, सगळ्यांची लगबग असते एसटी आल्यानंतर एसटी पकडण्यासाठी, आणि जेव्हा तो फलाट चेंज करतात की बाबा आता देवरुख टू रत्नागिरी एसटी असेल, तर रत्नागिरीला जाण्यासाठी जेव्हा तो फलाट लावतात तेव्हा सगळ्यांची जी गर्दी असते की चला रत्नागिरी गाडी लागली, चला चला चला, तर ती एक मजा खूप जास्त वेगळी असते। आणि तर सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अनुभवलंच असेल, आणि हे अनुभवलंच पाहिजेल आपण, कारण की या सगळ्याची खरंच खूप जास्त मजा वेगळी आहे। आपल्याकडे भले फोर व्हीलर गाड्या असतील, टू व्हीलर गाड्या असतील, भरपूर गाड्या असतील, पण हा जो प्रवास आहे तो मजाच वेगळी आहे त्या प्रवास करण्याची। चला तर मग आज आपण, ज्यांनी कोणी प्रवास हा केला नसेल तर त्यांनी तो प्रवास पाहण्यासाठी तरी आज आपण एसटी डेपो पाहूयात। चला तर हा आहे देवरुखचा एसटी डेपो। बघितला खूप साऱ्या बसेस इथे लागल्या आहेत। थोडक्यात सांगायचं तर लाल परी। आणि हो, तुम्हाला इथे घुंगरांचा आवाज येत असेल, तो काही आपल्यासाठी अनोळखी नाही आहे। प्रत्येक एसटी डेपोमध्ये रसवंती गृह असतं आणि तिथे हा आवाज पण येत असतो, आणि त्या सगळ्यामध्ये जमलेल्या गर्दीची बडबड चालू असते, तो आवाज पण आपल्यासाठी वेगळाच असतो। तर आता ही समोर दिसते ना तुम्हाला देवरुख कुडवली एसटी आली। हा पण कुडवली गावी जाणारी गर्दी काही जास्त नव्हती या, एक दोन नेमकेच आजी आजोबा या एसटीमध्ये चढले होते। देवरुख एसटी डेपोच्या आवारामध्ये बरीच लहान मुलं होती शाळेत येणारी, त्याचप्रमाणे मोठी मोठी मुलं होती कॉलेजला येणारी जाणारी, आणि बऱ्याच काकी होत्या, आजी होत्या, मावशी होत्या, ज्या बाजारामध्ये खरेदी करायला आल्या होत्या, आजोबा होते जे त्यांची काही चेकिंग वगैरे करण्यासाठी दवाखान्यात आले होते, आणि फलाट क्रमांक 1, 2, 3, 4 असे फलाट होते, आणि फलाट क्रमांक 1 वरती पुन्हा एसटी आली। ती एसटी होती देवरुख कुंडी या गावी जाणारी। या गावी जाणारी गर्दी मात्र बरीच होती। गाडी फलाट क्रमांक 1 वरती लागल्याबरोबरच बऱ्याच लोकांची तिच्या दरवाजावरती गर्दी झाली होती, कारण की त्यांना एसटीमध्ये आपली सीट मिळवायची होती। हे सगळं दृश्य पाहण्याची मजाच फार वेगळी होती। हे सगळं दृश्य बघून एक खूप छान कविता सुचली, लाल परी। सुनसान रस्त्यावर एकच गाडी दिसायची, लोक तिला लाल परी म्हणायची, गावात तिला भलताच मान असायचा, लांबचाच लांब प्रवास सुखकर व्हायचा, प्रत्येक गावाच्या थांब्यावर थोडा वेळ थांबायची, दिलेल्या वेळेनुसार माणसे आधीच वाट पाहत बसायची, कोणाचा आठवडी बाजार असायचा, कोणाचा नोकरीचा रोजचा प्रवास असायचा, तालुक्याला जायलाही बरीच तत्पर असायची, सुनसान रस्त्यावर एकच गाडी दिसायची, आजी आजोबा अर्ध्या तिकिटावर बसायचे, गावच्या मुलींना मोफत पास सोय असायचे, कंडक्टर बेल वाजवली की लगेच पुढे निघायची, लोक तिला लाल परी म्हणायची, औषध पाणी दवा दारू तालुक्याला मिळायचे, पोट कचेऱ्या सरकारी दवाखाने तालुक्याला असायचे, लाल परीशिवाय कोणतेही पर्याय नसायचे, बी बियाणे खते रसायने तालुक्याला मिळायचे, लहान असो वा मोठे सर्वांची कामे मार्गी लावायची, सगळे थांबे घेत शेवटच्या गावी मुक्काम करायची,